अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव, असे थोर विचारांचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जामनेर तालुक्यातील पारधी या गावी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी पंचायत समिती सभापती नीता पाटील, सरपंच दिगंबर माळी, जिल्हा परिषद सदस्य निर्मला पाटील व असंख्य मान्यवर उपस्थित होते। तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैल चित्राची भव्य शोभायात्रा देखील गावातून काढण्यात आली। ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या साहित्यिक कृतीतून, आपल्या समाज प्रबोधनातून त्या ठिकाणी समाजाला जागृत करण्याचं कार्य केलं, असे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची नव्याने जयंती। सालामताप्रमाणे आमच्या पाटणीतील सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून, सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी केली जात आहे। आणि आपल्याला माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य हे ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चाललेली होती, त्यावेळेस लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य कृतीच्या माध्यमातून, आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आपल्या असंख्य साहित्य कृतीच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे। लोकशाही अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत, आणि 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये जाऊन सुद्धा लोकशाही अण्णाभाऊ साठे जगातील सर्वात मोठे साहित्यिक म्हणून त्यांची गणना त्या ठिकाणी आज केली जाते। फकिरा असेल, त्याचप्रमाणे कादंबऱ्या आणि असंख्य नियतकालिकं ही त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले, आणि खऱ्या अर्थानं हा जो समाज खिकत पडलेला होता या समाजाला जागृत करण्याचं कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ते केले, या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चाललेली होती, त्यावेळेस अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ती आपली माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या मुलाची होती एक आईली, असं याच असंख्य ज्या साहित्यिक कृती होत्या त्या अजरामर अशा झालेल्या आहे। या समाजाला त्यांनी चांगल्या प्रकारे दिशा देण्याचं कार्य त्या काळामध्ये केलेलं आहे, आणि म्हणूनच आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेतलं जातं, आणि आज सर्व समाज त्यांच्या विचारावर त्या ठिकाणी जगत आहे, आणि त्यांच्या विचारावर त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन आज समाजात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मार्गक्रमण त्या ठिकाणी करीत आहे। पुनश्च एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विनम्राच्या स्मृतीस मावत अभिवादन करतो, आणि सर्व समाजबांधवांना व सर्व गावकरी आपल्या नागरिकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार।